सगळ्यात आधी आमच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक देखील करा। नमस्कार, मी नम्रता, आपण पाहतात महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज। चला तर नजर टाकू याच्या काही विशेष घडामोडींवर। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावणाऱ्या बिल्डरवर कारवाई करा। पीडित शेतकऱ्यांची घेतली आमदार शांताराम मोरे यांनी भेट। कल्याणजवळील ग्रामीण भागात वरब गावातील 13 एकर जमिनीवरून शेतकरी आणि बिल्डर यांच्यात वाद आहे। मात्र शेतकऱ्यांच्या कब्जात असलेल्या ह्या जमिनीवर शेतकरी शेती करत असून हातात आलेले पीक कापण्यासाठी शेतकरी सज्ज झालेले असताना बिल्डरने हे शेत कापून नासधूस करत जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। मागील 4 महिन्यापासून मेहनत करून हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून आपल्याला न्याय देण्याची मागणी केली आहे। या घटनेची माहिती मिळताच आज शिवसेना आमदार शांताराम मोरे यांनी पीडित शेतकरी कुटुंबियांची भेट घेत त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले। विदर्भ मराठवाड्यात गरीब शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रकार कायमच घडत असतात, मात्र आता ते लोन कल्याणपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त करत अशा मुजोर बिल्डरवर तातडीने कारवाई व्हावी यासाठी टिटवाळा पोलिसांची भेट घेत आमदारांनी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले असून हा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडत हे लोन कल्याण परिसरात फोफावण्याआधीच ते थांबवण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले। आज वरबगावचे हे सर्व शेतकरी आहेत, या शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्या कोणता जो व्यावसायिक किंवा बिल्डर आहे त्यांनी शेतकऱ्याच्या शेतामध्ये मशीन लावून या भात म्हणजे तोंडाशी आलेला जो घास आहे तो असा साईडला फेकून दिलेला आहे। म्हणजे ह्या बिल्डरची किती मुजोरी आहे बघा। स्थानिक शेतकऱ्यांना म्हणजे तुमचं काय बोलणं झालं असेल तो विषय वेगळा आहे, तो त्यांच्याशी बोला बसा, काय विषय असेल तो इथं संपवता येईल, बोलून संपवता येतो ना। ह्याचं जर का शेतकऱ्याचे नुकसान करून शेतकऱ्याला जर का देशोधडीला लावत असतील तर ही फार मोठी म्हणजे अन्याय केल्यासारखी गोष्ट आहे। आणि बघा शेतकरी सर्व या ठिकाणी आपल्याला सर्व दाखवत आहेत, म्हणजे किती मोठा अन्याय आहे शेतकऱ्यावर। जो कोणी बिल्डर असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई, म्हणजे स्थानिक पोलीस वरून म्हणजे मंत्रालयात मी स्वतः गृहमंत्री सर्वांना भेटून याचा पाठपुरा करून त्याला शासन घडलं पाहिजे। बिल्डर आमच्या जमीन अतिरेक हे करतो, इथे पोलीस बंदोबस्त मागून हे मागून दादीगिरी करतो, इथं येऊन आमची जमीन कापून टाकली त्यांनी। 40 वर्षापूर्वी आम्ही जमीन लावतो, पिकांचं नुकसान केलं, पिकाची नुकसान केली, एकच पिकाची नुकसान केली, औषध मारलेले, मशीन कापलेले, रात्रीचे कापून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज। या होत्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, तर वेळ झाली निरोप घेण्याची। धन्यवाद।